देवा है देवळात भावनाई मनात कशाला गुरुवाची चिंता। ओ बुवा तुम्ही कशाला करता आमची चिंता, नी तुम्ही सुद्धा अहो तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा, नी तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा, नी तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा। देवा आहे देवळात भावनाई मनात कशाला गुरुवाची चिंता, नी तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा, नी तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा, नी तुम्ही सुद्धा वाजवी ताटी नाय घंटा। हो यांनी आम्हाला हैरान केलं। मी नावाचा गुरव गुरव म्हटल्याच्या नंतर ह्यांका काय वाटता, ह्यो सारखो कौल लावीत बसता आणि लोकांक वर्तवण करून सांगतत की सारखो ह्यो देवस्कीच्या मागे असता, कोणाचा काय करता, कोणाच्या अंगावरसून काढता आणि सारखो घंटा भाजवीत राहता। म्हणजे काय दुसरा काय देवाजवळ आमका काय कामच नाही की काय? हा आमका काय काम धंदो, हा आमची पोराटोरा, सगळा काय आमचा संसार असताना सारखे देवाच्या मागे कशा लागवता? तेवढ्यापुरती जायचा, आपला देव पूजा करायची आणि आपल्या घरी येऊन बसायचा। म्हणून यांका सांगोचा काय येईल आता बघा। आता तुमच्या पूर्वजानी वाडा वडिलानी वाजविली देवळातली घंटा, हो शहाण्याला शहाण्याला तोंडचा मार, हो शहाण्याला तोंडचा मार, हो शहाण्याला तोंडचा मार। जेव्हा जेव्हा देवळात येता गुरुवाची गरज लागता, हो गजानना मोर्या गणपती गजानना।
मोरिया गणपती गजानना, मोरिया गणपती गजानना। शक्ति युक्ति आणि भक्ति पुढे हो, अर्जुनाच्या भक्तीमधील पडलेल्या विसरामुळे, स्वतःच्या धनुर्विद्येबद्दल असलेल्या घमेंडीमुळे आमच्या सुद्धा तसंच असतं। बघा काय काय बुवांका लय घमेंड असता। आता आमच्या जोडीवाल्यांना कितपत हाती देव जाणे, ती काय आता आमका ह्याच्या बारी नंतर आपणा काय बोलतील तेव्हा आपणा कळणार। पण आता तसे ते चांगले दिसत, समोरच बसले आहेत आणि काय जणांना कसं असता, म्हणजे नुसता बघल्याबरोबर नुसती त्याची का तोंडच कसा तरी करून फिरून मोकळं होता, असं झाल्याबरोबर ह्याला दैवी कृपेचा विसर पडला असंच असतं बघा। परंतु लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपल्या ह्या यशामागे कोणाचा ना कोणाचा हात असतो हे आपण विसरायचं नसतं। कारण चांगलं काम करताना प्रत्येकानं देवाची परमेश्वराची आठवण करायला पाहिजे, त्याला विसरायला नाही पाहिजे। म्हणजे समजा आपण एक गृहप्रवेश म्हणा, लग्नाचा समारंभ म्हणा, सत्यनारायणाची पूजा म्हणा, किंवा एखाद्या साध्या नाटकाचा जरी प्रयोग करायला गेलो तरी आपण गणेश पूजन करून त्याची आठवण करतो। पण ते अर्जुन विसरला, त्याचे मुळे ही चाले दुनिया त्याला विसरला। अर्जुन फजीत पावला आणि ते त्यात पुसाकला। हनुमंत बसला होता मंडळी, हनुमंताचं काय होतं, जय श्रीराम रामाचं नाव घेतलं नुसता तो नामस्मरणामध्ये फुगत जायचा। आणि काय काय जणांचा कसा होता की हरिनामात बसले काय नुसते साधा साधा, म्हणजे हरिनामातला साधा आणि नालीतलो धा आणि टाळ खय बुवा तुझ्या काय टकलेर माल घालूच। अरे टाळ तो काय सांगतो, अरे जन्म मृत्यूचा फेरा टाळ टाळ वाजवताना तेच तो टाळ सांगत असतो की जन्म मृत्यूचा फेरा टाळ। अरे कसला साधतास, त्याला अर्जुन पाहून म्हणतो, अरे तुझा राम धनुर्धारी होता, त्याने दगडाचा सेतू बांधला, बाणाचा का बांधला नाही रे, मी दाखवतो तुला बाणांचा सेतू बांधून। आणि एवढं सांगितल्या बरोबर हनुमंत अर्जुनाला सांगतो, बांध सेतू मी बघतो तुझ्या सेतूचे पाणी। अरे रामाच्या वेळेची वानरसेना आता नाही आहे, मी एकटाच उरलोय, तो सुद्धा म्हातारा आहे मी। आता म्हातारी माणसं प्रत्येकाच्या घरी असतात, नाही
काय काय भेरी सुद्धा असतात, भेरे म्हातारे. आता काय झालं, एक दिवशी काय आलं, मी मुणगेकरांच्या गावात गेलोय. आता माका काय माहिती ह्यांका ऐकोक येता की नाही येता. हे परड्यात काय काम करत होते, काय काय खणत होते, काय कोण असतात, त्यांना आराडलंय मी. हो मुणगेकर बुवानू, पोरगी बिरगी बरी हत नाही, रत्ताई लावतोय. अरे चमारी, म्हणजे ह्यांका काय ऐकोक येत नाही की काय. हो पोरगी बिरगी सगळी बरी आहेत ना, उकडून खाल्यावर बरी लागतं. अरे मारी, आता मला काय करणार, खरोखरच बुवांक ऐकोक येत नाही. म्हणजे ही म्हातारांसारखी परिस्थिती झाली वाटतं बुवांची. अशा तऱ्हेनं हे सगळं झाल्याच्या नंतर तू मला मला समजू नकोस की मी म्हातारा आहे म्हणून मी तुला पुरून उरेल आणि तुझ्या सेतूचा चक्का चूर करून टाकीन, तरच रामाचं मी माझं नाव घेईन. हा घमेंडी अर्जुन नंतर काय म्हणतो, माझी एक अट हाय तुला ती मान्य हाय काय, पण पुढचा नाही नायकनी मध्ये. म्हणाला, अरे तुझी अट मला मान्य आहे, परंतु अर्जुनाला काय माहिती आहे की हा हनुमंत चिरंजीव आहे तो, कारण त्याला अग्नि पाणी वायू कशापासून सुद्धा मरण नव्हतं, मृत्यू नव्हता, हे ह्याला माहिती कुठे होत. आणि हनुमंताचा एवढा मोठा पराक्रम, पराक्रम म्हणजे तुमका काय सांगू, हनुमंता काय कमी समजू नको. तो तिकडना युद्ध करून येत होतो लंकेसून, आणि असो समुद्रासून जायत होतो उड्डाण करीत, आणि तो घामाघूम झालो ना, तो घाम नुसतो असो पिळल्यान, घाम पिळल्याबरोबर समुद्रात एक मगर होती, त्या मगरीन तो घाम गिळल्या ना, तिका दिवस गेले हो, आणि तिच्यापासून मकरध्वज झालो हनुमंता का. म्हणजे केवढो पराक्रम, नुसतो असो घाम पिळला, काय त्याका मेहनत करूचीच लागली नाही, नुसतो घामान झालो. आणि त्याका हनुमंतान सांगितलं, चल काय ते लवकर कर, चल 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 लवकर बांध से तू लवकर बांध. सरसर बाणांचा वर्षाव करून सेतू तयार केला, आणि त्याला म्हणतो कसा, आज तुझ्या मरणाची घटका जवळ आली हाय, म्हणून तुला सेतू मोडायची लय गाय झाली हाय. फुटायचं काय घ्याल करून झालं, आणि चल म्हणाला, तुला मरणाची फार घाई झाली आहे ना, तेव्हा तू नुसता सेतू मोडून दाखव, नाहीतर अग्नीत प्रवेश कर. आपल्याकडे म्हणतात ना, बापूस दाखव नाहीतर श्राद्ध घाल. एवढं ऐकल्यावर हनुमंताने आपल्या नित्य नियमाप्रमाणे प्रभू रामचंद्राचे स्मरण केलं. रामाचे नाम मी घेतो म्हणून कार्यात सफल होतो. नामस्मरण राम नामात नामस्मरणात जागेल जागेल तो जगला समजायचं, आणि ज्याने वाचलं तो वाचला, म्हणी कशा लक्षात ठेवण्यासारखे आहेत.
आपण किती जगलो कोण सांगेल? मी सांगा, 70 वर्षा जगले, तिथून भागलं किती? हिशोब घाला ना, बालपण गेला घोटियो मारण्यात, साधारण मिशी फुटली, SSC करून बाहेर पडलो. आपल्याकडे कसा एखादी कोणाक तरी विचारला घरातल्या बाल माणसा का, तर ती काय सांगतली, आमचा बेबला ना ह्या वर्षी SSC करूक बसला, आणि त्याचा काय ह्या बराबर दिसत नाही, मला काहीतरी करूक हव्या. म्हणलं आपण किती जगलो कशाला म्हणायचं? तर तो नामस्मरण, नामस्मरणात किती रमलास, तू नाम किती घेतलास, देवाची आठवण किती केलीस, देवाचं नाव किती घेतलंस, तेवढाच तू जगलास. हे बघा, लक्षात ठेवण्यासारखं आहे की नाही? परमेश्वरानं असं नाही सांगितलं की तू एका जागेवर बसून माझं टाळकुटीत राह, माझं नाव घेत राह, मुळीच नाही. हरी बोल, गोडगोड बोला, काय पैसा पडतोय त्याला? काही नाही लागत. चालता बोलता काम करताना मनात ज्या वेळेला येईल त्या वेळेला परमेश्वराचं नामस्मरण करावं, रामाचं नाव मुखात यावं. म्हणून या हनुमंताने राम नामाचं स्मरण केलं आणि अरे शिमगे आता इथं उड्डाण केलं. उड्डाण करून जो एकदम त्या गोपणीच्या धोंड्यासारखा आला आणि त्या अर्जुनाने बांधलेल्या सेतूचा चक्का चूर, त्याचं भयाभंग, त्याचा काय मुतना सुद्धा ठेवला नाही, शाप अगदी तुकडे तुकडे करून टाकला. आणि हे बघितल्याबरोबर अर्जुनाचे पांढरे डोळे झाले आणि त्याला आपल्या देवाची आठवण आली आणि काय म्हणतो, धावत येई सख्या तू यदुराया. गोळा केली व मनातल्या मनात श्रीकृष्णाच्या नावाचा जप चालू केला. बघा, आता ह्याला देवाची आठवण झाली. माणसाला सुद्धा, माणूस सुद्धा असाच घमेंडीने चालत असतो, त्याला ठेच लागल्याशिवाय तो कोणाची आठवण काढतो? ठेच लागल्याच्या नंतर आईची. मग आई ती आईच ना शेवटी. एकदा काय झालं, एका पोरग्याचं प्रेम बसलं एका मुलीवरती. त्या मुलीने सांगितलं, तू माझ्यावरती जर प्रेम करत असलास तर माझी एक अट आहे तुला, की तुझ्या आईचं काळीज मला पाहिजे. म्हणलं एवढंच आहे ना? तसाच मुलगा धावत धावत आला आणि आईला सांगतोय, अगं आई, माझं ना एका मुलीवरती प्रेम बसलंय, मला तुझं काळीज पाहिजे. ती सांगते, आईचं काळीज घेऊन ये. म्हणलं बस एवढंच आहे ना? त्या काळजानं तुझं कल्याण जर होत असेल बेटा, त्या काळजाची काय किंमत आहे? चल म्हणलं हे घे, काढून त्याच्या हातावरती दिलं आणि तसाच तो मुलगा धावत धावत येत असताना त्याला ठेच लागली. ठेच लागल्यावर ते काळीज पुढे पडलं आणि त्या काळजातून त्या मातेचा आवाज आला, त्या आईचा आवाज आला आणि म्हणते, बाळ तुला लागलं का रे? ह्याला म्हणतात मातृत्व प्रेम. आई, आई ती शेवटी आईच. तुम्ही आम्ही आईच्या पोटी जन्म घेतला म्हणून आपण किती भाग्यवान आहोत, पण देवांचं तसं नव्हतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ते भिकारी होते, त्यांना मातृप्रेम नव्हतं, आईच्या उदरी त्यांनी जन्मच घेतला नव्हता. आणि श्रीकृष्णाचं अर्जुनावर जास्त प्रेम असल्या कारणामुळे प्रेमापोटी त्यांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि त्यांना बघितल्यावर अर्जुनाला म्हणला, मरण दे, थोडं धीर इलो आधी आपणा का. आणि त्याची परिस्थिती काय झाली बघा, वेळ आली बघा तेथे अर्जुन करी काय हो, अर्जुन करी काय हो. पाय
धरून हा अर्जुन गया वाया करू लागला तेव्हा ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण म्हणतात, अरे बाबानो ही काय भानगड ती पहिली आधी मला सांगा, भानगड काय तुमची पहिली सुरुवात कुठून काय झाली ती पहिली मला सांगा। त्यावर हनुमंत काय म्हणतो, आमच्या भांडणात सांगा तुमचं काय काम हो, आमच्या भांडणात सांगा तुमचं काय काम हो, आमच्या भांडणात सांगा तुमचं काय काम हो। हा धनुर्धारी मोठा याला अभिमान फार हो, धनुर्धारी मोठा याला अभिमान फार हो, धनुर्धारी मोठा याला अभिमान फार हो। मी तो राम वाला ह्याला ऐकणार नाही हो, आमच्या भांडणात सांगा तुमचं काय काम हो, आमच्या भांडणात सांगा तुमचं काय काम हो। असे म्हणून हनुमंत म्हातारा ब्राह्मणाला सांगू लागला, तेव्हा तुम्ही आता मध्ये पडायचं नाही, आपलं सुद्धा असंच असतं बघा, दोघांची जर भानगड चालू असली नाही आपण तिसरा जर तिथे सोडवायला गेला तर तो सांगणार, ए हात लावायचा नाही, सांगून ठेवतो हात लावायचा नाही असं सांगतो, पण हात लावील तर हराम पण सांगताना सांगणार हात लावायचा नाही। तशी यांची परिस्थिती, हात मध्ये गेल्याबरोबर हे सांगतायत मला तुम्हाला काय करायचं आहे, अरे काय करायचं म्हणजे ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण म्हणतात, अरे पण बाबानु मला समजायला पाहिजे ना तुमच्या भानगडीचं मूळ कुठून काय झालं ते, म्हणून मी तुम्हाला विचारतो, भांडणाचं मूळ काय सांगाल का, भांडणाचं मूळ काय सांगाल का। याला शोधून काढू मार्ग, याला शोधून म्हणाला, अरे तुम्ही तुमची पैज लावली तेव्हा कोण मध्यस्थी होता काय, नाही ना, मग आता मी मध्यस्थी राहतो तुमच्या दोघांच्या, एकाने सेतू बांधायचा व दुसऱ्याने तो मोडायचा। हे ऐकल्याबरोबर अर्जुनाला थोडा धीर आला, म्हणजे थोडं बरं वाटलं त्याच्या जीवा जीव आला, कारण आजचं मरण उद्यावर गेलं, म्हणून तो म्हणतो कसा, ये रे हरी ये रे हरी ये रे हरी ये रे हरी हसला धनुर्धारी वाचवी तू अर्जुनासी, वाचवी तू अर्जुनासी धाव चक्रधारी। हो आता याला देव आठवला, कारण ह्याला माहिती आहे की आता आपली धडगत नाही, हा शेवटचा चान्स आहे, म्हणून श्रीकृष्णाचा धावा केला। आपल्यावरती काय प्रसंग आले तर आपण सुद्धा असंच करतो, धावा धावा पांडुरंगा धावा, एकदा मला ह्याच्यातून वाचवा। एकदा काय झालं, मुणगेकर बुवा आमच्या गावी आले, आले ते आले तरीवरती आले, मी तरीवरती उबा, म्हणला बुवा नू चालल्यात कुठं, तर म्हणला कुंभवड्यात, ओ कुंभवडं माझं गाव नाही, माझा मित्र तिथे राहतो, तर म्हणलं बसा होडी येत, मी पण येतोय तिकडे, मी आपलं जाऊन पुढच्या नाळीवर बसलोय, हे मधीच बसले, त्यांचे दोघ तीन मित्र होते, आणि वडी मधोमध इली, हो मधोमध इल्याबरोबर पाणीच होते तिकडना, तो हवेबरोबर लाटा तिथे निर्माण होत इली तिकडना, एकावर एक पडत आली लाटा, त्याबरोबर वडी हालोक लागली, वडी हालोक लागल्याबरोबर तो वडेकर आपल्या झिलाक सांगता, उस्मान बुडवून मार, उस्मान भार धरून बुडवून मार। एवढा सांगितल्यावर हे सगळे घाबरले, हो घाबरल्याबरोबर खायचे नुसते डोळे ढाकून मग उभे राहिले मधीच वडीच्या, आणि वडी तडीक लागल्याबरोबर
मी त्यांना विचारलं असा काय काय असा केलास या सगळा घामाघूम किती झालास. अहो तो वडेकर सांगू लागलो की बुडवून मार म्हणून. अहो बुडवून मार म्हणजे काय बुडवून मार, तो आपल्या झिलाला सांगत होतो उस्माना का. अरे उस्मान व्हाला बुडवून मार, बुडवून मारल्यावर वडी नेटान पुढे जायत, ह्याच्यासाठी तो सांगत होता. तुमका घाबरो त्याच्यात कारण काय होता, हा तुम्ही कोकणातले ना समुद्रातले ना तुम्ही, एवढा तुमका समाजला नाय आणि काय सगळी रांगोळी घालून टाकलासी, एवढे तुम्ही घाबरणार हे मला माहिती नाही. आणि झाले बाबा, याने कृष्णाचा धावा केला आणि सेतू बांधण्यास सुरुवात केली आणि इकडे हनुमंताचे रामनाम चालू झाल्याने काय म्हणतो हनुमंत, गर्जती हनुमंताचे स्वर, गर्जती हनुमंताचे स्वर चालला रामाचा गजर. क्रोध जळुनी जाती, काम क्रोध जळुनी जाती, राम नाम घेता जित्ती, राम नाम घेता जित्ती, राम रंगी रंगला हो, राम रंगी रंगला हो, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, गर्जती हनुमंताचे स्वर, गर्जती हनुमंताचे स्वर चालला. गजर चालू केला हनुमंताने, राम नाम चालू केल्या बरोबर. कारण कसं असतं, हरिनामात म्हणजे सर्व पाहिजे ना. नाहीतर आता आपण गावाकडे जातो, भजनं करतो, मुंबईमध्ये भजनं करतो, थोडीशी करमणूक नसेल तर ते काय कोण भजनात थांबतात. नाहीतर आपण सुरुवात केली जय जय राम कृष्ण हरी म्हणूच्या अगोदर हे कंदील घेऊन जातात आपल्या घरी. आणि श्रीकृष्णाला वाटलं आता सुद्धा अर्जुनाची इथे डाळ शिजणार नाही, तेव्हा आपले खरे रूप दाखविल्याशिवाय रामभक्त हनुमंत अर्जुनाला ऐकणे कठीण म्हणून त्याने आपल्या सातव्या अवतारातले रूप दाखवून हनुमंताला दर्शन दिले आणि अर्जुनाला सांगितले, हे बघ अर्जुना, निष्काम भक्ती करून हा हनुमंत चिरंजीव झाला, तेव्हा तू सुद्धा ह्याच्याकडून बोध घे. अशी आहे शक्ती युक्ती भक्तीची ही कथा, अशी आहे शक्ती युक्ती भक्ती अर्जुनाचं गर्व हरण भारूड इथं संपलं. मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. गणपती गजानन साई बाबा तेरे किस्मत का सितारा है, जा उनकी चरण में तुझे उसने पुकारा है, तेरा सहारा है वो सबका सहारा है, डूबती हुई नैया का कोई किनारा है.
चरणों में जो जो आता है, साईं के चरणों में जो जो आता है, जीवन तो उसका अमृत बन जाता है। साईं के चरणों में जो जो आता है, जीवन तो उसका अमृत बन जाता है। दिल दुखियों का एक कोई दाता है, जीवन में खुशियाई खुशियाँ लाता है। अपनी भर ले वो तो दया का सागर है, झोली अपनी भर ले वो तो दया का सागर है, झोली अपनी भर ले वो तो दया का सागर है। दर दर भटकना छोड़ दे अब तू तेरा वो घर है, तेरे दर्द की तेरे धड़कन की उसको खबर है, तेरे दर्द की तेरे धड़कन की उसको खबर है, धड़कन 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 फिर धड़कन धड़कन फिर धड़कन 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 तेरी धड़कन तेरी धड़कन। खाली हाथ से लौट के ना कोई जाता है, जीवन तो उसका अमृत बन जाता है। साई ईश्वर साई गणेश साई ईश्वर साई ईश्वर साई गणेश साई ईश्वर साई ईश्वर साई नाम से साई भजन से शांति मिलती है, ऐसा साई का महिमा सबको शांति देता है, ऐसा साई का महिमा सबको शांति देता है, सबका मालिक एक ये साई का संदेश है, जीवन उसका तो अमृत बन जाता है, साई के चरणों में जो जो आता है, जीवन उसका तो अमृत बन जाता है। देर है पर अंधेर नहीं क्यों चिंता करता है, जिंदगी तेरी कितनी सुहानी क्यों तू डरता है, जिंदगी तेरी कितनी सुहानी क्यों तू डरता है, जिंदगी तेरी कितनी सुहानी क्यों तू डरता है। भाई शिरडी में जो जाए उसका नसीब खुलता है, निम की छाव में जीवन का फल मीठा मिलता है, निम की छाव में जीवन का फल मीठा मिलता है, जीवन का फल मीठा मिलता है। साई भजन श्रीधर दिल से गाता है, जीवन तो उसका अमृत बन जाता है। खुशी आई खुशी आई।
आता है। गजानन रूप भक्त जनाला आनंद झाला, गजानन रूप पाऊ चला, भाव भक्ती की सुमने चरणावर द्यावा उचला, भाव भक्ती की सुमने चरणावर द्यावा उचला। आणि देवांचा कोषाध्यक्ष म्हणजेच खजिनदार कुबेर फिरत 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 कैलास पर्वतावर येऊन एकदाचा पोहोचला। कैलास पर्वतावर यक्षांचा अधिपती पाय ब्रह्मांडाचा नजारा ऐसा तो मारुती। कैलास पर्वतावर यक्षांचा अधिपती पाय ब्रह्मांडाचा नजारा ऐसा तो मारुती। आता त्याच वेळेला शंकर पार्वती कैलास पर्वतावर भुज गोष्टी करीत होती। खजिनदार कुबेराने शंकर पार्वतीला पाहिलं, त्यांना वंदन केलं, त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले। इतक्यात कुबेराची नजर पार्वतीवर पडली। तो कुबेर ही बावरला, तो कुबेर ही बावरला, पाहून त्या सुंदर पार्वती आपल्या अंगावर घातलेल्या रेशीम वस्त्रामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती। पार्वतीच्या शरीराकडे पाहून कुबेराची कामवासना जागृत होऊ लागली। त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला। पार्वतीला पाहून तो भान अर्पून गेला आणि काय म्हणतोय, पार्वती तू ग आवडली भारी मला, पार्वती तू ग आवडली भारी मला, आपल्याकडे
वाईट नजरेने पाहतोय तेव्हा ती क्रोधित झाली व पेटून निघाली. पेटली 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 जाणले अंतरी भडकली त्या परी त्या गुवे कुबेराने ओळखलं की पार्वती आपल्याकडे क्रोधित झालेली आहे. कुबेर घाबरला, त्याचे हात पाय डळमळू लागले. कुबेर समजला आता काहीतरी अनिष्ट घडणार आणि भयभीत झालेल्या कुबेरापासून अति प्रचंड असा लोभासूर नावाचा दैत्य निर्माण होतो. जिंगला जिंगला लोभा मध्ये जिंगला 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 जन्माला लोभासूर आला. राक्षस रुड घुस घालण्यात जिंगला हे आपुल्याच तालामध्ये नाचण्यात जिंगला जिंगला लोभामध्ये जिंगला 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 लोभामध्ये जिंगला 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 लोभामध्ये जिंगला. जन्मतास लोभासूर शूरवीर होता तो तेथून जो निघाला तो दैत्य गुरु शुक्राचार्याकडे आला व त्यांचे आशीर्वाद घेतले व म्हणाला, गुरुदेव आपला शिष्य बनण्यास इथे मी आलो आहे तेव्हा आपण मला आपला शिष्य बनवून घ्या. दैत्य गुरु शुक्राचार्य वंदितो तुमा दैत्य गुरु शुक्राचार्य वंदितो तुमा आशीर्वाद द्यावो मला मध्ये म्हणाले, लोभासुरासारखा अति बलवान राक्षस आपल्याकडे शिष्यत्वाची दीक्षा घेण्यास आला आहे तर त्यामुळे भविष्यात त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल म्हणून त्याने त्यास आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. शुक्राचार्याने लोभासुराला सर्व विद्येमध्ये प्रवीण केलं आणि एके दिवशी त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं की लोभासुरा, तू सर्व विद्येमध्ये आता तरबे झाला आहेस आणि तुला अजून मोठं शक्तिशाली व्हायचं असेल तर तुला भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करावी लागेल व त्यांना प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा लागेल. हे ऐकताच गुरुना वंदन करून लोभासूर तेथून एका घनघोर अरण्यामध्ये तपश्चर्याला आला. तेथील जवळच्या नदीमध्ये स्नान करून त्याने अंगाला भस्म लावले व भगवान भोलेनाथाच्या तपश्चर्याला बसला. नमो नमो नम शिवाय ओम नमो नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय गुणवतारी तुमच्या शिवाय नमो नमो नम शिवाय ओम नमो नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय गुणवतारी तुमच्या शिवाय नमो नमो नम शिवाय ओम नमो नम शिवाय हर हर महादेव जय भोलेनाथ गुणवतारी तुमच्या शिवाय एका पायावर अन्न पाणी वर्ज्य करून शंकराची पूजा केली म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न होतात. शंकर प्रसन्न झालेले पाहून लोभासूर आनंदाने त्यांची स्तुती करू लागतो.
शंकर म्हणाले, भक्ता मी तुझ्या अखंड तपश्चर्यावर खुश झालेलो आहे, तुला हवा तो वर माग। प्रसन्न झालो मी तुझवर भोलेनाथ दया सागर, बोल कोणता पाहिजे वर, आता मी देतो तुला तत्पर, हात ठेवितो मस्तकावर। लोभासूर म्हणाला, देवा मला द्याल तर योग्य वर द्या, मला साऱ्या सृष्टीचा राजा व्हायचा आहे। भगवान शंकर त्यावर म्हणाले की मी तुला वर देतो, तू साऱ्या ब्रह्मांडाचा राजा होशील व सर्वत्र विजय होशील, आणि शंकर तेथून अदृश्य झाले। झालं, भगवान शंकराकडून आशीर्वाद मिळतात। लोभासुराच्या मनामध्ये वाईट भावना उत्पन्न होऊ लागल्या। प्रथमतः लोभासुराने पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत केले। या पृथ्वीवर मी अजरामर माझा दाता आहे, राजा आहे, या चराचराचा या नगराचा मी सबगा महाराज आहे। ओ चाले ना कुणाचे काही माझ्या विना, माझ्या विना, माझ्या विना, माझ्या विना। या पृथ्वीवर मी अजरामर माझा दाता आहे, राजा आहे, या चराचराचा या नगराचा मी सबगा। तो थेट स्वर्गावर आपलं अधिपत्य दाखवायला, आणि देवांचा राजा इंद्र राजाला पराभूत करून त्याची अमरावती प्रथमता त्याने आपल्या ताब्यात घेतली। त्याबरोबर इंद्र घाबरून वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे गेला व आपली दुर्दशा सांगू लागला व म्हणाला की त्या दैत्य लोभासुराने आपल्या प्रचंड राक्षस सेनेच्या बळावर माझी अमरावती हिरावून घेतली, तेव्हा तुम्ही मला वाचवा। वाचवा 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 विष्णू देवा, वाचवा 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 विष्णू देवा, वाचवा 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 विष्णू देवा, वाचवा 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 विष्णू देवा। नो मसूर तो मातला भारी पडला या संतापले, ते लगेच आपल्या वाहनावर स्वार होऊन अमरावतीला आले। त्यावेळेस विष्णूचं व लोभासुराचं घनघोर युद्ध झालं। इथे विष्णूने जीवाची पराकाष्ठा करून युद्ध जिंकण्याचा अटोकाट प्रयत्न केला, परंतु भगवान शंकराच्या वरदानामुळे विष्णूंना त्या युद्धामध्ये माघार घ्यावी लागली। तेव्हा लोभासूर म्हणाला, आपण आता विजयश्री झालेलो आहोत, आता हे देव जाऊन जाऊन जाणार कुठे तर भगवान शंकराकडे, कारण विष्णू आणि सर्व देवांचा प्रमुख रक्षक म्हणजे शंकर हे लोभासुराने जाणलं होतं। लगेच लोभासुराने आपल्या एका दूताला भगवान शंकराकडे पाठवलं व सांगितलं की जा त्या शंकराला जाऊन सांग की तू स्वतःला महापराक्रमी समजतोस, तर या लोभासुराशी युद्ध कर, अन्यथा पराभव पत्करून कैलास खाली कर। कर शंकरा खाली कैलास राता बिगी बिगी, कर शंकरा खाली कैलास राता बिगी बिगी, कर शंकरा खाली कैलास राता बिगी बिगी, कर शंकरा खाली कैलास राता बिगी बिगी। असा लोभासुराच्या दूताकरवी हा निरोप शंकराला मिळताच भगवान शंकरांनी ओळखलं की हा सर्व आपल्या वरदानाचा प्रताप आहे, आता आपलं देखील त्याच्या समोर काही चालणार नाही। शंकर देखील सर्व देवांबरोबर लपून बसला।
देव घाबरले सारे लपुनी बैसले, 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 लपुनी बैसले देव लपुनी मध्ये सर्वत्र अत्याचार होऊ लागला व पापांचा नाच होऊ लागला तेव्हा सर्व देव ऋषी मुनी सैरा वैरा पळू लागले. ऋषी मुनी ते देव धावत सुटले, 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 लोभासुराच्या छळाला ते वासुराच्या जळाला ते विटले, ऋषी मुनी ते देव धावत सुटले, देव धावत सुटले, ऋषी मुनी ते देव धावत सुटले. तेव्हा सर्व देवांना चिंता पडली की लोभासुराचं कृत्य असंच चालू राहिलं तर साऱ्या सृष्टीचा नाश होणार. तेव्हा सर्व देवांना रेप्य मुनींची आठवण झाली. सर्व देव रेप्य मुनींकडे जाऊन म्हणाले की गुरुदेव आम्हाला त्या पापी लोभासुराच्या जाचापासून मुक्त करा. रभ्य मुनीश्वरा स्वामी रभ्य मुनीश्वरा मार्ग दाखवाओ स्वामी, मार्ग दाखवाओ स्वामी आम्हावर दया करा स्वामी रभ्य आराधना करा कारण तोच तुम्हाला या संकटातून वाचवेल. सर्व देवांनी भगवान गणेशाची आराधना करतात. श्री गणेश गजाननाच्या रूपात प्रगट होतात. गणेशाच्या रूपात पाहिला गजानन भजता बुजतात या पावला गजानन विघ्न हरता माझा चांगला आपण सर्वांनी मला कशा करता हाक मारली, मी तुम्हाला काय मदत करू बोला. तेव्हा सर्व देवांनी त्यांना सांगितलं की पापी लोभासुराच्या छळापासून तुम्ही आमचं रक्षण करा. तेव्हा गजाननाने त्यांना लोभासुरापासून वाचवण्याचे वचन दिले. लगेच गजाननाने शंकराला लोभासुराकडे निरोप घेऊन पाठविले. शंकर म्हणाले लोभासुरा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे तेव्हा तू श्री गजाननाला शरण जा अन्यथा युद्धाला तयार हो. शंकर भोले लोभासुरा जा तू शरण गजानना. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जाणलं की आता लोभासुराचा नाश निश्चित आहे. लागलीच लोभासुराने काय केलं, त्याने आपलं सर्व राक्षस सैन्य गोळा करून
गजानना समोर युद्धाला ठाकला। लोभासूर आपल्या धनुष्यावर बाण चढवणार, इतक्यात गजाननाने आपला तीव्र परशु त्याच्यावर सोडला, त्याबरोबर लोभासूर मूर्छित पडला। शुद्धीवर येतात लोभासूर गजाननाचे भयानक रूप पाहून आणखीनच घाबरला व म्हणाला, चुकलो मी देवा, मला क्षमा करा। चुकलो मी नादान देवा, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा। चुकलो मी नादान देवा, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा। धरतो मी आता कान देवा, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा। तेव्हा श्री गजाननाने लोभासुरास क्षमा केली व त्यास पाताळात जाण्याची आज्ञा दिली। अशा रीतीने श्री गणेशाने गजानन रूप धारण करून दैत्य लोभासुराचा पराभव केला व सर्व देवांना संकटातून मुक्त केले। म्हणून सर्व देव श्री गजाननाची स्तुती करू लागले व त्याचं गुणगान गाऊ लागले। देवाधिदेवा गजानना, देवाधिदेवा गजानना, स्मरतो तुला मी दयागना, स्मरतो तुला मी तो तुला शांति मिले जीवा, सुख शांति मिले जीवा, सुख शांति मिले जीवा। श्रीधरा सी नारायणा, श्रीधरा सी नारायणा, श्रीधरा सी नारायणा, श्रीधरा सी नारायणा। स्तुति द्यावी गुण गायणा, स्तुति द्यावी गुण गायणा। देवाधि देवा गजानना, देवाधि आणि इथे आमची ही कथा संपली संपली।